चार दिवसांच्या संततधार पावसानंतर आज सकाळी काही काळ पावसाने विश्रांती घेतली. रात्रीच्या पावसाने कल्याणच्या सखल भागात पाणी शिरल्याने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आपत्ती निवारण केंद्राने सुमारे 150 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. या सर्वांना कल्याण पूर्व भागातील महापालिकेच्या समाज कल्याण केंद्रात हलविण्यात आले. त्यांना अन्न पाकिटे पुरवण्यात आल्याची माहिती आपत्कालीन केंद्राचे व जनसंपर्क विभागाचे अधिकारी प्रकाश ढोले यांनी दिली. रात्रभर पाऊस सुरू होता. गेल्या 24 तासात 216 मिमी पाऊस झाला असून एकूण पाऊस 1208 मिलीमीटर झाला आहे. या मोसमातील कल्याणात झालेला हा सर्वाधिक पाऊस आहे. पावसामुळे महापालिका क्षेत्रातील टिटवाळा, शहाड, स्मशानभूमी, केसी गांधी विद्यालय, योगीधाम नाला, गोविंदवाडी, अशोकनगर, शिवाजीनगर येथे पाणी साचले. भवानीनगर भागात रात्री पाणी साचल्याने 50 लोकांनी स्वतःहूनच स्थलांतर केले, तर अशोकनगर, शिवाजीनगर भागातील नागरिकांना कल्याण अग्निशामक दल व आपत्कालीन पथकातील नागरिकांनी रात्रीच बाहेर काढले. कल्याण पश्चिमेला खाडी किनारच्या गोविंदवाडी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या भागात म्हशीचे तबेले मोठ्या प्रमाणावर असल्याने तेथील नागरिकांची मोठी तारंबळ उडाली आहे. शहाड पुलाखालून मोठ्या जोरात पाणी वाहत असल्याने त्या भागात नागरिकांनी जाऊ नये असा इशारा दिला आहे. बेतुरकर पाडा, लोग्राम परिसर, कोकण वसाहत या भागात रात्री पाणी साचल्याच्या तक्रारी होत्या. दुपारनंतरही पाऊस सुरू असतानाही त्याचा जोर नेहमीपेक्षा कमी झाला. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. आमचा भवानीनगर पहिल्यापासून म्हणजे जास्त करून पूरग्रस्तच आहे. पाणी कुठे साठलं की पहिलं इकडे ह्या साईडला भरतं पाणी, पण आज 2005 पासून आलं नव्हतं आणि ह्या वर्षी असं म्हणजे वाटलंही नव्हतं, ते अचानक आलं. त्यामुळं लोकांची फार भांडण उडालेली आहे आणि आता मिळालं तर कोणाला निरोप केल्यानंतर आमचे संघटनेचे लोक धावणारच, इथे मदत करणारच. प्रशासन करणार, काय मदत मिळाली का तुम्हाला? पाणी कधीपासून आलं? सकाळी सकाळपासून.